ट्रान्सफॉर्मर हा जो शंभरचा आहे, हंड्रेड ईपी ट्रान्सफॉर्मर हा शंभरचा आहे, त्याच्यावर 14 कनेक्शन आहे. हा जावेद वकिलाचा ट्रान्सफॉर्मर जो आहे तो 63 आहे, त्याच्यावर 31 कनेक्शन आहे. हा आम्ही 19 तारखेला साहेबाला सांगितलं की हे डिवाइड करा, ते म्हणतात तुमचे बिल दाखवा. हा मग बिल आम्ही दाखवायचं का? काय करताय यायले यायला सर तुम्ही? तर शेतकऱ्यांना कोणी रुपया मागणार नाही आणि कोणी मागितला तर द्यायचा पण नाही. ज्या दुख्या ज्या डिप्या नवीन म्हणजे जळल्यानंतर बसवायची असते त्याच्याकरता सुद्धा तुम्हाला जे कोणी पैसे मागतात ते सुद्धा पैसे या पुढे कोणा द्यायचे नाही, ते पैसे सुद्धा मीटर्स मध्ये यादीत खर्च करायचं. या दोन गोष्टी शिकत असतात तेव्हा अधिकारी वर्गाने पण मागायच्या नाही आणि बरोबर भरायचं. इज दॅट क्लिअर? साहेब लवकर ती दुरुस्ती करून द्या. मेंटेनन्ससाठी आम्ही स्वतः पैसे खर्च केले आणि मेंटेनन्स केलाय. आता मागचं जाऊ द्या, पुढे नाही होणार. मी याच्या 5 मिनिट आधीपासून तू सगळं विसरून जा. सगळेच प्रकरण ठिकाणी कारणावर सूचना आपण या ठिकाणी केल्या, पण माझी एमएसएमईच्या सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती की आमचा हा शेतकरी वर्ग हा फार शिक्षित नाही आणि त्याचा सगळं संपूर्ण जीवन शेतीवर असतो, तो फार शिकेला पण नाही आणि म्हणून त्याची काही आरणी भाषेमध्ये तो काही बोलत असेल तर अधिकारी त्याची काही वाईट करून घ्यायची आवश्यकता नाही, त्याला समजून घेण्याची गरज आहे. आणि ज्या वेळेला तो पीक लावतो आणि उभं पीक आपल्या डोळ्यासमोर जळतं त्यावेळेला त्याचा जो आत्मा तडपतो त्याचा मन ते चूक असावीच होतो हे एक शेतकरी म्हणून मी समजू शकतो. कदाचित अधिकाऱ्यांना ह्या त्याच्या मनाचा वेध ते घेऊ शकत असतील किंवा त्यांचे दुःख समजू शकत असतील, पण मानवतेच्या दृष्टीने माझी सूचना आहे आपल्या सगळ्या बाळकांना सांगा शेतकऱ्यांशी नीट वागायला. कोणी पण शिंगार केलेले पाहिजे, फोन पण उचला, फोन उचलून त्याला बोला ना अरे आम्ही आमदार असून फोन उचलतो, रात्री बेरात्री उचलतो, नाही तर आम्ही कॉल बॅक करतो. तुम्ही तर मामूली वायर म्हणे लाईन म्हणे तुम्ही काय फोन उचलत नाही, तुम्ही फोन बंद करता, त्यांनी 10 वेळा फोन केला की फोन उचलत तुम्ही त्याला चीड येणार नाही, चीड आली की काय वेगळा प्रकार घडतो. त्याच्यामुळे माणसं वाढवा, पण आता काय 2 महिन्यामध्ये शेताला जे काही पाणी द्यायचंय ते सगळं पाणी मिळालंच पाहिजे. पुढच्या वर्षी आपल्याला एमएसएमईची लाईनची गरज पडणार नाही या तयारीने आपलं काम पुढचं चाललंय. आणि आपण हे पण चाललंय की पुढच्या वर्षीपर्यंत 100% शेती ही आपल्याला पाण्याखाली यायच्या ते काही जास्त बोलत नाही, ते आपण प्लॅनिंग चाललंय 100% शेती पाण्याखाली आली पाहिजे हा आपला पुढचा योजनेचा भाग आहे. म्हणून माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना आहे, तुम्हा सगळ्यांना महाराष्ट्रभर संजय गायकवाड सुद्धा सगळ्यांना माहिती मला त्यामुळे कोणी वेळ आणू नका, पण आम्ही शेतकऱ्यांचे दुःख पाहू शकत नाही हे समजून घ्या. अहो या तक्रारीचा निपटारा मिश्राजी तायडे साहेब नवकडे ताबड तुम्ही करा, आउट ऑफ डिव्हिजनच्या तक्रार असतील तर त्यांना लेखी कळवा, या जनतेचा रेफरन्स त्यांना द्या आणि हे सगळे प्रश्न 8 दिवसाच्या संपून टाका आणि आपल्या शेतकऱ्यांना आम्ही वागून द्या एवढी आपली विनंती करतो. जे शेतकरी या ठिकाणी आले असतील त्यांच्या तक्रारी असतील त्यांनी त्या माझ्याकडे आणून द्यायचे आहे, त्या दिनांतर ते आम्ही पुढे पाठवतो. आपण आल्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. रेमिसिमीच्या अधिकारी केलेल्या कबड्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. धन्यवाद. जय हिंद. देवा ते प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना त्रास होता, त्याचाच परिणाम म्हणून तिथली उपस्थिती तुम्हाला सांगेन की शेतकऱ्यांच्या तक्रारी किती आहेत. अनेक तक्रारी माझ्यापर्यंत पोहोचल्या नाही, काहींनी गावातल्या सरपंचाकडे दिल्या, काहींनी तिकडे इन्व्हॉल्व केलं, त्याच्यामुळे पूर्ण तक्रारी आमच्यापर्यंत आल्या नाही. पण आता मी सगळ्यांच्या तक्रारी घेऊन त्यांना टाईम बाउंड कार्यक्रम दिला की इतक्या वेळेच्या तुमच्या दुरुस्त्या डिपेंड झाल्या पाहिजे, केबल दुरुस्त झाले पाहिजे, पडलेले पोल उभे राहिले पाहिजे, नवीन ट्रान्सफॉर्म असले पाहिजे, 63-100 करायचे ते देखील पूर्ण झालं पाहिजे, जे नवीन सबस्टेशन उभारायचे त्याला गती द्या, जे सौर कृषी वाहिनीचे सबस्टेशन उचलायचं त्याला देखील गती द्या, जेणेकरून पुढच्या वर्षी लोकांना एमएसएमईच्या लाईट घेण्याची गरज पडलेली पाहिजे. सौर ऊर्जेवर सकाळी 6 ते संध्याकाळी 12 तास
लाईन शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळेल आणि आमच्या मोताळा तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं हे एमएसएमईचं दुखणं हे कायमचं संपून जाईल. त्या दृष्टीनं आमची पावलं पडलेली आहेत. आज देखील तोच वायरमनचं वागणं, जेईचं वागणं, डेप्टी इंजिनियरचं वागणं, लाईनमनचं वागणं ज्या पद्धतीने शेतकऱ्यांशी वागतात आणि शेतकऱ्यांचा हिन दर्जी भागून देतात त्याबद्दल मी कडक सूचना त्यांना दिल्यात की हे असं काय आपण खपवून घेणार नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रशासन जरा चांगलं काम पुढे भविष्यामध्ये करेल. शेतकऱ्यांसाठी त्या अवैध कनेक्शन टाकणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांचे कनेक्शन लिगल केले पाहिजे. कारण काय असते की एखाद्या डिपीला 25 कनेक्शन असतात, त्याची क्षमता तेवढी असते आणि पटापट चोरून काहीतरी 10-15 आकडे पडतात, तिचा लोड वाढतो आणि डिप्या फुटतात, डिप्या उडतात. आणि त्याच्यामुळे जे अधिकृत शेतकरी आहेत ज्यांनी कनेक्शन घेतले, जे पैसे भरतात, बिल भरतात, हा त्यांच्यावर अन्याय होतो. परत त्यांनाच पैसे भरावे लागतात. त्याच्यामुळे जे अवैध कनेक्शन आले असतील त्यांनी मला भेटावं, मी त्यांना स्पेशल डिपे देतो. आपण स्पेशल डिपे त्यांना देऊ किंवा त्या डिप्यांचा भार वाढवून देऊ, पण त्यांनी अवैध कनेक्शन चोरून न घेता अधिकृतपणे घ्यावं हे माझं आव्हान आहे. डिप्यासाठी शेतकऱ्यांना पैसे मागले जातात अधिकाऱ्यांकडून. हा पैसे मागले जातात अधिकाऱ्यांकडून. आता मी जाहीर सांगितलं डिपी करता कोणाही शेतकऱ्यांनी रुपया द्यायचा नाही. एमएसएमई कडनं डिपी आणताना पैसे द्यायचे नाही, दुरुस्ती करता डिपी द्यायचे नाही, कुठलाच पैसा त्यांनी द्यायचा नाही. हे सगळं शासनाच्या